मुस्लिम बांधवांच्या शब्बे बरात या सणावर मालेगाव मध्ये यावर्षी देखील कोरोनाचं सावट पाहायला मिळतंय. रात्रीची संचारबंदी लागू केल्यानं नागरिकांना घरीच दुवा पठण करावं लागणार. मालेगावच्या बड्या कब्रस्थानमध्ये शब्बे बारातला मुस्लिम बांधव एकत्र जमून आपल्या पूर्वजांच्या कबरीच्या साफसफाई करताना त्यांच्यासाठी रात्री दुवा पठण करण्यासाठी एकत्र जमतात. मात्र कोरोना प्रसार रोखण्यासाठी आजपासून शासनानं कडक निर्बंध घातलेत. आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. प्रशासनाकडून बडा कब्रस्थान परिसरात कोणालाही येऊन दिलं जाणार नाही. त्यासोबतच मालेगावच्या बडा कब्रस्थानमध्ये पोलीस बंदोबस्तात उभे आहेत. अनेकांनी सकाळीच बडा कब्रस्थानमध्ये जाऊन पूर्वजांच्या कबरींची रंगरंगोटी केली. संध्याकाळची संचारबंदी आणि कोरोनाचा वाढता प्रसार पाहता नागरिकांनी घरीच राहून नमाज अदा करावी असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून आणि धर्मगुरूंकडून करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. शबे बारात निमित्त या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जे सरकारची गाईडलाईन आहेत त्या पद्धतीने आपापल्या घरांमध्ये आपल्या एरियामध्ये इबादत किंवा दुवा केली पाहिजेत. त्याबाबत फुलजमात तंजीब आणि मालेगावचे प्रत्येक यांची बैठक घेऊन सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे. सर्वांनी आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे. कब्रस्थान या ठिकाणी कोणी येणार नाही याबाबतसुद्धा सर्वांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि त्या पद्धतीने अनाउन्सिंग आणि गेटवरती प्रत्येक गेटवरती आउटर साईडला आपण अनाउन्सिंग ठेवलेलं आहे. सर्वांना या ठिकाणी त्या पद्धतीचं आवाहन करण्यात येणार आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये मालेगावमध्ये सुद्धा जमावबंदीचे आदेश असल्याने कोणी बाहेर न येता आपापल्या घरी दुवा पठण करून ही शबे बाराती रात साजरी करावी. हमारे सामने आज लोगों की जान बचाना वो मुकदम है, ना ये कि हम अपने किसी जज्बात पे बहकर हम इस उसूल को तोड़ सकें. इसलिए हुकूमत की जितनी भी हिदायत है उसके ऊपर हम अमल करेंगे. अवाम शहरिया ने मालेगांव से भी हमारी गुजारिश है, और ये जो संचार बंदी लगी है ये हमको तो लग रहा है कि हमको बुरा लग रहा है, मगर मैं समझता हूँ जो कुछ भी होता है बादशाहत अल्लाह की है. अल्लाह के इज्जत के बगैर, अल्लाह के इजाज़त के बगैर ये कोई काम नहीं हो सकता. ये जो कुछ भी हो रहा है हमारी भलाई के लिए है, और अल्लाह ये चाहता ही है कि यहाँ संचार बंदी लगे ताकि तमाम लोग इस बीमारी से बच सके. इसलिए हमको इसका आदर करना पड़ेगा, इसका पालन करना पड़ेगा. कानून का उल्लंघन हमको नहीं करना है. मोहम्मद शरिया ने मालेगांव से कहूँगा कि हमको पुरअमन रहते हुए अपनी इबादत करना है, और न किसी किस्म की बहकावे में, किसी किस्म की झूठे अफवाह में, किसी किस्म के झूठे प्रोपेगेंडे में ना पड़ते हुए हम अपनी इबादत हम पुरअमन तरीके से रहते हुए करें. और अल्लाह ताला से दुआ करते रहे कि अल्लाह हमारे गुनाह को माफ़ करे. और